एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच ठाणे दौऱ्यावर. ठाण्यात ठाकरे गटाचं जोरदार शक्ती प्रदर्शन. मेडिकल कॅम्पचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. ठाण्यातील टिंबी नाक्यावर जाऊन उद्धव ठाकरेंचं धर्मवीर आनंद दिघेंना अभिवादन. जैन मंदिरालाही ठाकरेंची भेट. शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोफ धडाडणार. ठाण्यात लवकरच जाहीर सभा घेणार असल्याची उद्धव ठाकरे यांची माहिती. फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत केलेल्या वक्तव्यावरून जयंत पाटलांचं घुमजाव. पवारांचा पाठिंबा नाही, मात्र त्या घटनाक्रमाचा फायदा आमचं सरकार येण्यासाठी झाला. जयंत पाटलांचं स्पष्टीकरण. आज देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन. राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा नेत्रदीपक सोहळा. यंदा इजिप्तचे राष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. मान्यवरांपुढे देशाच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं प्रदर्शन. कर्तव्य पथावर पहिल्यांदाच इजिप्तच्या सशस्त्र दलाकडून संचलन. कर्नल मोहम्मद अब्देल फता अल खरासावी यांच्या नेतृत्वात इजिप्शियन सशस्त्र दलांची एकत्रित बँड आणि मार्चिंग तुकडी. या तुकडीत 144 सैनिक होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कर्तव्य पथावर ध्वजवंदन. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फते अल झीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित. देशभरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला प्रथमच स्वदेशी तोफांमधून 21 तोफांची सलामी. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी सांभाळली परेडची कमान. कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचा आकर्षक देखावा. कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणीच्या देवींचे चित्ररथातून दर्शन. प्रजासत्ताक दिनानिमित्त सेकंड क्लास एम अँथनी राज यांच्या नेतृत्वात भारतीय नौसेनेच्या ब्रास बँडची सलामी. जय भारती गाण्याच्या संगीतावर सलामी. 64 असॉल्ट इंजिनियर रेजिमेंटच्या 10 मीटर शॉर्ट स्पॅन ब्रिज दलाचं कर्तव्य पथावर पथसंचलन. कॅप्टन शिवाशिष सोलंकी यांच्या नेतृत्वात सलामी. कर्तव्य पथावर भारतीय वायुसेनेच्या असीम शक्ती चित्ररथाचं प्रदर्शन. लेझर डेझिग्नेशन उपकरण तथा विशेष शस्त्रासह युद्धाच्या पोशाखात गरुड दलाचाही सहभाग. कोर ऑफ सिग्नलच्या डेअर डेव्हिल्सचं दुचाकी अंगावर काटा आणणाऱ्या कसरती. ओपनिंग सॅल्यूट, योगा, सिग्नल फायटर, सिग्नल रथासह अनेक थरारक कसरती. कर्तव्य पथावर सुखोई फायटर जेटची हवाई कसरत. खराब हवामानातही सुखोईच्या चित्त थरारक कसरती. प्रजासत्ताक दिनी भारताचं शक्तिशाली फायटर विमान. राफेलची गर्जना, राफेलची आकाशात चित्त थरारक कसरती. प्रजासत्ताक दिनानिमित्त आसाम रायफलच्या पाईप बँड तुकडीचं सुमधूर संगीतावर पथसंचलन. देश की हमने शान बढाई गाण्यावर 35 जवानांची तिरंग्याला सलामी. वॉरंट ऑफिसर राजेश कुमार यांच्या नेतृत्वात सादरीकरण. मेजर रत्नेश तिवारींच्या नेतृत्वात कर्तव्य पथावर बिहार रेजिमेंटची तिरंग्याला सलामी. दुसऱ्या विश्वयुद्धादरम्यान बिहार बटालियनची स्थापना. भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांचं नेत्रदीपक पथसंचलन. महिला जवान आणि पुरुष जवानांचं खांद्याला खांदा लावून पथसंचलन. डेप्युटी कमांडंट रोहित सिंग आणि अकिन जुत्सी यांच्यासह मानसी शेलर आणि निमिषा सोपारकर यांच्या नेतृत्वात सादरीकरण. भारतीय वायुसेनेच्या ब्रास बँडच्या जवानांचं संगीतमय पथसंचलन. 72 बँड वादक जवानांची आकर्षक वेशभूषा आणि तालबद्ध संगीताचं सादरीकरण. साऊंड बॅरियर क्विक मार्चच्या संगीतावर पथसंचलन. प्रजासत्ताक दिनानिमित्त एनसीसीच्या 148 मुलींच्या तुकडीचं कर्तव्य पथावर पथसंचलन. सोनाली साहू यांच्या नेतृत्वात ध्वजाला सलामी. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या ब्रास बँड जवानांचं संगीतमय सादरीकरण. इन्स्पेक्टर शमशेर लाल यांच्या नेतृत्वात 102 जवानांचं पथसंचलन. देश के हम है रक्षक गाण्यावर सलामी. अर्जुन रणगाडा, वज्र तोफगोळा आणि आकाश क्षेपणास्त्र प्रणाली याशिवाय ब्रह्मोस क्षेपणास्त्रही कर्तव्य पथावर. विशेष बाब म्हणजे ही सर्व देशी शस्त्र. पर्यटनासाठी जम्मू काश्मीर किती समृद्ध आहे याचं दर्शन चित्ररथाच्या माध्यमातून घडलं. या ट्युलिप गार्डन, अमरनाथ गुहा यांची प्रतिकृती दिसली. आसामच्या चित्ररथावर शौर्य आणि अध्यात्म यांचा मिलाप पाहायला मिळाला. लचिज बर्फुकन यांच्या प्रतिकृतीसह कामाख्या देवीच्या मंदिराचीही प्रतिकृती साकारण्यात आली. गुजरातच्या चित्ररथाची संकल्पना क्लीन, ग्रीन, ऊर्जायुक्त गुजरात अशी होती. सांस्कृतिक परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचं महत्व या चित्ररथाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आलं. केरळचं वैशिष्ट्य असलेली युद्धकला कलारीपयट्टूचं सादरीकरण केरळच्या चित्ररथावर दिसलं. त्यासोबतच नारी शक्ती आणि साक्षरता याचाही गौरव करण्यात आला.
सौरभ शर्मा यांच्या नेतृत्वात डीआरडीओच्या चित्ररथाचं प्रदर्शन, तिन्ही सैनिक दलासाठी अत्याधुनिक शस्त्र आणि सामुग्रीचं प्रदर्शन. मोबाईल मायक्रोवेव्ह नोड आणि मोबाईल नेटवर्क सेंटर दलाकडून तिरंग्याला सलामी. एएचक्यू सिग्नल रेजिमेंटचे मेजर मोहम्मद आसिफ अहमद यांच्या नेतृत्वात पथसंचलन. एनएसएसच्या 148 महिलांच्या तुकडीचं आकर्षक पथसंचलन. आचल शर्मा यांच्या नेतृत्वात कर्तव्य पथावर सादरीकरण. स्वच्छ सागर सुरक्षित सागर अभियानातील कामगिरीबाबत पंतप्रधान मोदींकडून सन्मान. प्रजासत्ताक दिनानिमित्त देशभरातील 901 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर. जग भारताकडे नव्या आदराच्या दृष्टीनं बघू लागलं असल्यानं नवीन संधी आणि जबाबदारी निर्माण झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. लेफ्टनंट सिद्धार्थ त्यागी यांच्या नेतृत्वाखालील 17 मेकनाइज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या एनएजी क्षेपणास्त्र प्रणालीने राष्ट्रपतींना दिली सलामी. प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात भारतीय नौसेनेकडून महिला शक्तीचं प्रदर्शन. आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन. लेफ्टनंट कमांडर इंद्रजीत चौहान आणि लेफ्टनंट वर्षा शिंदेच्या नेतृत्वात पथसंचलन. आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचं औचित्य साधणारा चित्ररथ संचलनात सामील. भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजे आयसीएआरचा पुढाकार. जलजीवन अभियानानं 11 कोटी घरांमध्ये पाणीपुरवठा करण्याचा टप्पा ओलांडला. पिठाची किंमत कमी होण्याची शक्यता. केंद्र सरकार खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गहू विकणार. पिठाची किंमत 30 रुपये किलोपर्यंत येण्याची शक्यता. प्रादेशिक भाषांमध्ये मिळणार सर्वोच्च न्यायालयाचे निकाल. सरन्यायाधीश चंद्रचूड यांची घोषणा. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून आजपासून मिळणार सुविधा. भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव आयसीसी T20चा प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराचा मानकरी. हा पुरस्कार पटकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज. भारताच्या सानिया मिर्झा आणि रोहन बोपण्णा यांचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. ब्रिटनच्या नील स्कुप्स्की आणि USA डेसिरिया कॉझिक यांचा 7-6, 6-7, 10-6 असा केला पराभव. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी तेलंगणा सरकारचा ई मोबिलिटी सप्ताह. हैदराबाद इथे 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान ई मोटर शो 2023 आयोजन. महिंद्राच्या पिन फेरिना बटिस्टापासून स्टेलांटिस NV सायट्रोनची इलेक्ट्रिक कार EC3 लॉन्च करणार. ओमेगा सेकी मोबिलिटी कंपनी आणते इलेक्ट्रिक AC रिक्षा. ऑटो एक्सपो 2023 मध्ये इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा केली लॉन्च. भारतातील सर्वात प्रगत 3-चाकीला ओमेगा म्यूस असं नाव. युक्रेनमधील ओडेसा शहराला युनेस्कोकडून जागतिक वारसास्थळाचा दर्जा. काळ्या समुद्रातील मोती म्हणून ओडेसा शहराची ओळख. मात्र ही घोषणा राजकीयदृष्ट्या प्रेरित असल्याचा आरोप करत रशियाकडून निषेध. हाय IQ असलेल्या अवघ्या 4 वर्षांच्या टेडी हॉप्सची ब्रिटनमध्ये चर्चा. वयाच्या दुसऱ्या वर्षी 100 पर्यंत अंक मोजून वाचायला शिकला. 3 वर्ष 7 महिने होण्याच्या आत तब्बल 7 भाषांत अंकांचं वाचन करू लागला. मेन्सा या हाय IQ संस्थेचा ब्रिटनमधील सर्वात लहान सदस्य बनण्याचा मान. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीकडून तृणमूलच्या साकेत गोखले यांना अटक. गुजरात पोलिसांच्या कस्टडीतून बुधवारी घेतलं ताब्यात. क्राऊड फंडिंगद्वारे जमवलेल्या अंदाजे 1 कोटी 7 लाख रुपयांच्या निधीचा पार्ट्या, शेअर बाजारासहित वैयक्तिक कारणांसाठी गैरवापर केल्याचा आरोप. अमेरिकेतील हिंडनबर्ग संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत अदानी समूहाचा खल सुरू. अदानी समूहाने गुंतवणूकदारांची फसवणूक करत असल्याचा हिंडनबर्ग संस्थेचा अहवाल अदानी समूहाने फेटाळला. अदानी समूहाने शेअर्सच्या किमतीत लबाडीने फेरफार केल्याचाही अहवालात उल्लेख होता. मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला पुन्हा सुरुवात. सर्वेक्षणानुसार 14 लाख लोकांना या शस्त्रक्रियांची गरज. यानुसार पुढील 2 वर्षात सुमारे 14 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार. केंद्र सरकारने देशात खुल्या बाजारात 30 लाख मेट्रिक टन गव्हाच्या विक्रीला दिली मान्यता. पठाणची बॉक्स ऑफिसवर हवा. पहिल्याच दिवशी 25 कोटींपेक्षा जास्त कमाई. प्रजासत्ताक दिनी अमृता खानविलकरची मोठी घोषणा. धावपटू ललिता बाबरच्या बायोपिकमध्ये झळकणार. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.